हे मित्रांनो, कसे आहे तुम्ही? माझे जण तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आगवे गावामध्ये चिखलावणी स्पर्धेसाठी आलेलो आहे. आणि बघू शकता किती 60 बैल आलेला आहे तिथे. मित्रांनो, बैल जोड्या किती आलेल्या आहेत, नांगर बघू शकता. आणि खूप मोठा हा मित्रांनो चोंडा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा छोटा वाटत असला तरी पण हा खूप मोठा आहे. आणि मित्रांनो, आता 7 परत आगव्यामध्ये घाटीवाल्यांची स्पर्धा आहे रविवारी. बघू जर मित्रांनो मी गेलो तर व्हिडिओ बनवीन त्या आगवे गावात गेलो तर परत. आणि इथंही बघू शकता ही काही बळजोडी आहे. तर तिचा मित्रांनो 2 आला आहे. तर हा किती छोटा काढा आहे ते बघू शकता. ह्याला पण मित्रांनो आणली नाही आता जिकलवण्यासाठी. आणि आता पुढे बघू शकता तुम्ही किती बैल जोड्या तुमच्या समोर आहेत बघू शकता. अवघ मित्रांनो बकासूर सारखा दिसणार एक छोटा पाडा. आणि गाईज, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला भेटेल एक छोटा नांगरी आणि छोटे बैल देखील. म्हणजे पाडे आपण का वासरू मित्रांनो म्हणू शकतो. पाडे पण नाही मित्रांनो, वासरू आहेत ते. आणि बघू शकता किती दराशेत पाळले पण खूप सुंदर. हे बघ, जरास हलकं त्यांना पळवतात, जरास फास्ट मॅकिंग करतात ते मित्रांनो. कसे हलकसं पळवलं मित्रांनो बघू शकता. हा बारका पाडा पण होता. हे मित्रांनो बारक्या पाड्यांच्या तर हे चालला एक नांगर गेला. आता ह्या साईडला बघितलं असेल तुम्ही. आणि मित्रांनो ती साहिल दादाची जी मुलाखतीची व्हिडिओ घेतली होती तिला पण मित्रांनो तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात. ऐसा बघा, बकासूर सारखा दिसणार आता परत आलाय. आणि त्याबरोबर घाटी बैल म्हणजेच बकासूर आणि सोन्या या दोघांची बैलजोडी. दरम्यान ह्या जोडीच्या नंतर 2 आला काळ्यावाल्या. आणि पहिल्या नंबरची जी जोडी आहे ती तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो. आता बघू शकता हे बघा, 2 अजून आलेले आहेत. म्हणजे मला वाटतं आता 70 वरती वाटतं नांगर जातील बघू शकता. आणि मी मित्रांनो शर्यतीसाठी एक बैल आणला होता आमच्या गावातनं, पण त्यासाठी जोकड बनवाय टाकला आहे. तो बघू शकता हा माझा बैल शेरा, ह्यासाठी मी जोकड बनवाय टाकलं आहे. तर पुढच्या वर्षी तुम्हाला हा नांगर दिला भेटेल मित्रांनो. आता बघू शकता लगेच फेरा टाकून. जरा ग्राउंड आहे ना त्यांचा जो शर्यतीचा जो ट्रॅक आहे तो आता बनवून घेत आहेत. जरासं जरा चालले ना बैल की मस्त असा चिखल होतो. आणि चिखलवणी स्पर्धेला नंतर सुरुवात होते. मित्रांनो तुम्हाला दाखवत होती बैलजोडी ज्यांनी फायनल मारली. मित्रांनो 19 सेकंदामध्ये तो गाडी न्यायची एवढी फास्ट पळायला नांगर. तुम्हाला जोडी दाखवतो आता येईल व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो मी फायनल ट्रॅक बघा ही मित्रांनो ही जोडी, ह्या जोडीनी 19 काढलं. आणि मित्रांनो मी म्हणजे जे जरा आहे ना पाऊस होता ना म्हणून मध्ये मध्ये रेकॉर्ड नाही केलं जास्त. हे शर्यती थोड्याशाच पाळायच्या आहेत आणि त्यामध्ये मी अजून ॲड करीन. हे बघा मित्रांनो, आता मी जरा बाहेर आलो आहे बैल बघण्यासाठी बैलजोड्या. आणि मित्रांनो आताच एवढा बैल जोड्या त्यांना आता बाहेर बघू शकता अजून आहेत. म्हणजे हा बघू शकता किती म्हणजे जास्त बैलजोड्या आलेल्या आहेत तर आगव्यामध्ये. हा बघू शकता हा पण एक सुंदर पाडा आहे मित्रांनो. आणि ह्याच्याबरोबर आता म्हणजे जोकडायला टाकणार आहेत तो म्हणजे एक घाटी बैल. हा बघू शकता हा बघू शकता तर बैलांना धुवायला आणली ना मैदान आता रेडी झालं आहे. म्हणजे मस्त चिखल झालेलं आहे. आणि हा बघू शकता छोटा मालक आता आलेला आहे. आता धुईल बघा त्या बैलांना. हा बघा मित्रांनो छोटासा मालक बघू शकता तो पण किती बैलाला जीव लागतो आहे. आणि मित्रांनो मी जरा विचारलं व्हिडिओ करायच्या अगोदर त्यांना की बैलांची नावं काय. तर छोटा हा जो बैल दितो आहे त्याचं नाव आहे संभा आणि पुढच्याचं नाव आहे राजा.
हा बघा संभा, हा मित्रांनो संभा, याचं नाव आहे संभा आणि पुढचं नाव आहे राजा. हा बघा मित्रांनो हा राजा, हा पण खूप सुंदर आहे. आता धुण्यानंतर बघू शकता किती चमकतील. हा बघा कसा चमकून बाहेर आला आहे. आणि आता हा नवीन जोडा आणली नाही. आता नाव काय जोड्याचं? आता आलेलं आहे स्टेजच्या इथे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक. खूप सुंदर ट्रॉफी आहेत बघू शकता. आता मित्रांना बंद सोडून घ्यायला असं प्रॅक्टिस घेण्यासाठी बघू शकता. आणि लगेच गाडी आपली आणायची असते. आणि पुढे मित्रांनो आडवाला त्याचे मालक असतात. किती स्पीड मध्ये या गाड्या असतात, किती स्पीड मध्ये. आणि आता पुढे मालक असतात. अरे सुटलं सुटलं मित्रांनो गेलं. सुटल्या मित्रांनो गाड्या अतिशय सुंदर बघू शकतो. किती स्पीडमध्ये जात आहे मित्रांनो. हा दोन वेळेस रेकॉर्ड केल्यानंतर मित्रांनो पाऊस जोरात आला. मित्रांनो किती छोटी बैल जोडी आहे बघू शकता. अरे जाऊ दे रे, त्याला कुठलं जायचं बदरे, त्याला कुठलं जायचं पुढे उभारून सांग. घाबरले गे घाबरले.